केंद्र सरकारने 6 जानेवारी 2022 रोजी राज्याच्या चीफ सेक्रेटरींकडे याचं पत्र पाठवलं, चौकशी करून त्याचा 27 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचं. चीफ सेक्रेटरीने ते पत्र जे आहे ते UD2 या मंत्रालयाकडे ते पाठवलं. UD मिनिस्ट्री ही आपले पालकमंत्री एकनाथ शिंदेंकडे आहे आणि कदाचित त्यामुळे असेल की पालकमंत्री एकनाथ शिंदेंना ठाणे महापालिकेच्याच कारभाराची चौकशी करण्याचं पत्र पाठवावं यामध्ये कुठेतरी काही अडचण जाणवली असेल, त्यामुळे त्याला प्रचंड दिरंगाई झाली. परंतु जेव्हा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमचे शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी जेव्हा राज्याला विचारणा केली की असं कुठलं पत्र केंद्र सरकारकडनं आलं आहे का, त्यावेळेला या मंत्रालयाला जाग आल्याने त्यांनी हे पत्र 4 दिवसापूर्वी ठाणे महापालिकेला पाठवलं आहे. आमची अपेक्षा आहे की ठाण्याचे आयुक्त हे निष्पक्षपणाने या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून त्याचा निष्पक्ष अहवाल राज्याला आणि पर्यायाने केंद्राला देतील. निष्पक्ष होईल का याचे जे तक्रारदार आहेत खासदार विनय सहस्त्रबुद्धे, तर ह्या प्रकरणाचा जो अहवाल आहे त्या अहवालाची कॉपी ही खासदारांना त्यांच्या शंकांचं निरसन झालं आहे का यासाठी पाठवली जाणार आहे. त्यामुळे ह्या अहवाल जो आहे तो निष्पक्ष केला गेला आहे की नाही याची खातरजमा आम्हाला होईल. तो जर अहवाल हा पुन्हा काहीतरी आपलं हातचं राखून दिलाय असं जर आढळलं तर आम्ही केंद्र सरकारकडे याची दाद मागू. भ्रष्टाचार आणि गलथान कारभार याचा उत्तम नमुना म्हणजे ठाणे महानगरपालिका. ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण पाहतोय की स्मार्ट सिटीच्या अंमलबजावणीमध्ये रोज नव्याने मोठे मोठे घोटाळे बाहेर येत आहेत. त्यातच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे जेव्हा हे स्मार्ट सिटीचे प्रकल्प सादर केले गेले त्यावेळेला याच्यामध्ये कुठल्याही करांचा समावेशच केला नाही. अधिक पैसे केंद्र सरकारकडनं मिळावे या हव्यासापायी याच्यामध्ये करांचा समावेश न करता हे DPR सादर केले गेले आणि त्यामुळे तो जो त्या तत्कालीन VAT आणि सर्व्हिस टॅक्स असे जे 2 कॉम्पोनंट होते त्याचा ॲव्हरेज साधारणपणे 15% महापालिकेला तो भूर्दंड पडणार आहे, जो सुमारे 150 कोटी रुपये. काय भूमिका घेणार यामध्ये? अशी भूमिका असेल की किंवा पद्धत अशी आहे की मुळात हा अहवाल जो आहे तो ठाणे महापालिका UD2 पाठवेल आणि मग UD मिनिस्ट्री केंद्र सरकारला म्हणजे चीफ सेक्रेटरीच्या माध्यमातून केंद्र सरकारला पाठवेल. जर ह्या अहवालामध्ये जर काही गफलत आढळली तर आम्ही केंद्र सरकारकडे याची दाद मागू आणि तिथून अधिक प्रत्यक्ष चौकशी केली जावी याची मागणी करू. स्मार्ट सिटी अंमलबजावणीमध्ये ठाणे महापालिकेने प्रचंड प्रमाणात घोटाळे केलेले आहेत. गैरगलथान कारभार हा केलेला आहे. स्मार्ट सिटीचा जो भूर्दंड आहे तो सर्वसामान्य ठाणेकर नागरिकाला पडणार आहे या गलथान कारभाराचा. आणि आम्हाला अपेक्षा आहे की ठाणे महापालिकेचे आयुक्त याची निष्पक्षपणे चौकशी करून राज्य सरकारला आणि पर्यायाने केंद्र सरकारला एक योग्य आणि कुठल्याही निष्पक्ष असा अहवाल सादर करतील. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.